नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे, ईऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये आपण नक्षलवाद या गंभीर समस्येविषयी इथं आपण डिस्कशन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की याआधी आपण आंतरिक सुरक्षा हा जो विषय आहे, जो एमपीएससी राज्यसेवा 2025 चा नवीन पॅटर्न आलेला आहे, त्या नवीन पॅटर्नच्या अनुषंगाने इथं आपण लेक्चर सिरीज आपण बनवतोय. त्यामध्ये पहिला जो आपला व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण आंतरिक सुरक्षा काय आहे आणि आंतरिक सुरक्षेचे वेगवेगळे पैलू काय आहे आणि कोणत्या कोणत्या संस्था भारतामध्ये आंतरिक सुरक्षा प्रदान करतात हे सुद्धा आपण तिथे सखोल पद्धतीनं बघितलेलं आहे. त्यामधला आपला पहिला आणि सर्वात महत्वपूर्ण जो टॉपिक आहे आंतरिक सुरक्षेला घेऊन, तो आहे नक्षलवाद. तर या नक्षलवादाला घेऊन आज आपण इथं सखोल विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहे. तुम्ही जर पहिला व्हिडिओ पाहिला नसेल विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. पण पहिला व्हिडिओ बघितल्यानंतरच या व्हिडिओकडे या, म्हणजे तुम्हाला आंतरिक सुरक्षेचे वेगवेगळे आयाम काय आहे हे आयाम तुम्हाला तिथे कळून जाईल. तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम आता नक्षलवाद काय आहे हे बघा. नक्षलवाद ही जी समस्या आहे ही प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये, ठीक आहे, आणि ग्रामीण भागामध्ये ही कोणता ग्रामीण भाग, जो मागासलेला ग्रामीण भाग आहे, ज्या भागामध्ये जास्त करून आदिवासी आणि मागासलेला वर्ग जास्त प्रमाणात राहतो आहे, त्यांचा विकास झालेला नाही आहे, अशा भागामध्ये ही नक्षलवादाची समस्या आज देखील गंभीर समस्या आहे. इवन याचा उगम जेव्हा आपण बघू, या नक्षलवादाचा उगम देखील आर्थिक आणि सामाजिक विषमतेच्या दृष्टिकोनातूनच तिथं झालेला आहे. आर्थिक सामाजिक जी विषमता होती ती खूप जास्त प्रमाणात होती 1970 आणि 1980 दशकात. तिथूनच नक्षलबारी या गावामध्ये पश्चिम बंगालमध्ये याचा उगम झाला. तर पहिले आपण उगम कसा झाला, नक्षलवाद काय आहे, नक्षलवादाची विचारधारा कशी आहे, या सगळ्या गोष्टी आज इथं आपण सखोल अभ्यासणार आहोत. चला तर सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजून घेऊ की नक्षलवाद म्हणजे काय. आता नक्षलवाद हा शब्द आला कसा, पहिले आपण इथं एक दृष्टिक्षेपात आपण घेऊया. सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्याच्या सिलीगुडी पोट विभागात आणि हिमालयाच्या पायथ्याशी नक्षलबारी हा सुमारे 207 चौरस किलोमीटरचा प्रदेश आहे. या भागात एकूण 60 खेड्यांचा अंतर्भाव होतो. तेथील वस्ती बव्हंशी संथाळ, ओराव, मुंडा आणि राजवंशी या आदिवासी जमातीची आहे. मे 1967 मध्ये मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पक्षाच्या नक्षलबारी शाखेने मध्यवर्ती पक्षाला डावलून येथे आदिवासींचा सशस्त्र उठाव केला. नक्षलवादी उठावाची ही पहिली सुरुवात होती. यांचे जे नेते होते ते होते चारू मुजुमदार आणि कन्यू सन्याल. नक्षलबारी गावात 1967 साली जमिनीच्या वादांवरून स्थानिक जमीनदारांविरुद्ध शेतकरी विद्रोह झाला. आता हा जो विद्रोह होता विद्यार्थी मित्रांनो, हा सशस्त्र उठाव होता, रक्तरंजित उठाव होता. यामध्ये हत्या करण्याचं त्यांचं मुख्य ध्येय होतं. सशस्त्र क्रांतीने सत्ता संपादन आणि माओ त्से-तुंग, माओ त्से-तुंग म्हणजे कोण, माओ झेडांग ज्याला आपण म्हणतो, चायनाचे जे लीडर होते ते, हे आमचे प्रमुख, या त्यांच्या घोषणा आणि चीनी सरहद्दीची समीपता यामुळे नक्षलवादी उठावाकडे सर्व देशाचे लक्ष वेधले गेले. या उठावामागील विचार प्रणालीला नक्षलवाद म्हणून ओळखल्या जाऊ लागले. आता नक्षलवाद म्हणजे भारतामध्ये हा एक प्रकारचा माओवाद आहे, ठीक आहे. ज्या प्रकारे चीनमध्ये माओवादी विचारधारा आहे, त्याच प्रकारे भारतामध्ये सुद्धा ही माओवादी विचारधारा लावायसाठी याला एक शब्द दिला गेला, तो शब्द कोणता होता, नक्षलवाद होता विद्यार्थी मित्रांनो. चला तर पुढे वळूया. आता यामध्ये नक्षलवाद हा शब्द कसा आला आणि नक्षलवाद म्हणजेच भारतातील एक माओवादाचा प्रकार आहे हे तर तुम्हाला समजलं. नक्षलवादाची सुरुवात कुठून झाली हे आपण बघितलं. सर्वप्रथम आपल्याला हे बघायचं आहे की भारतामध्ये ही जी डावी विचार प्रणाली आहे ज्याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणतात, याचा उगम कसा झाला. तर याआधी सुद्धा भारतामध्ये शेतकऱ्यांचे काही उठाव झाले होते तेलंगणा राज्यामध्ये. भारतातील डाव्या विचारसरणीचा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम त्याला म्हणतात उगम तेलंगणातील शेतकरी विद्रोह 1946 ते 1951 पासून होतो. ही चळवळ 1967 मध्ये शिगेला पोहोचली होती. यावेळी शेतकरी, भूमिहीन मजूर आणि आदिवासींनी नक्षलबारी येथे एका जमीनदाराच्या धान्य कोठारावर छापा टाकला होता. नक्षल बंडाचे नेतृत्व कोणी केले, एक तर चारू मुजुमदार आणि त्यांच्या जवळचे सहकारी कनू सन्याल यांनी केले. या बंडखोरांना जवळपासच्या गावातील लोकांनीच नव्हे तर चीनच्या पीपल्स रिपब्लिक पार्टीनेही मदत केली होती. चीनी मीडियाने तर या आंदोलनाला एक नाव सुद्धा दिलं होतं, ते नाव होतं स्प्रिंग थंडर असे नाव दिले होते. या चळवळीने सुरुवातीला चीनचे संस्थापक माओ झेडांग यांच्याकडून प्रेरणा घेतली होती, परंतु नंतर ही चळवळ माओवादापासून पूर्णपणे वेगळी झाली. म्हणजे माओच्या जे काही विचारधारा होता यांनी असं म्हटलं होतं की आम्ही माओची विचारधारा भारतामध्ये इम्प्लिमेंट करायचा आमचा प्रयत्न आहे, पण त्या विचारधारेपासून काही भलतीच यांची विचारधारा नंतरच्या काळात
बनली. तर त्यामुळे असं सुद्धा म्हणतात की ही जी चळवळ आहे नक्षलवादी चळवळ भरकटलेली चळवळ आहे. त्यानंतर नक्षलवादाची विचारधारा कोणती आहे, आता भारतामध्ये जे नक्षलवादी कार्यरत होते यांची कोणती विचारधारा होती, तर वेगवेगळ्या राज्यात अस्तित्वात आलेल्या नक्षलवादी गटांना एकत्र करून त्यांचा मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्ष हा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, इथं जर आपण बघितलं तर सर्वप्रथम सुरुवात नक्षलवादाची कुठून झाली, नक्षलबारीपासून झाली. कोणत्या वर्षी झाली, 1967 मध्ये झाली. आता त्याच्यानंतर 1968 मध्ये ही जी चळवळ आहे ही आंध्र प्रदेश, तेव्हाचा जो आंध्र प्रदेश होता त्या आंध्र प्रदेशमध्ये विस्तारली गेली. त्यानंतर 1969 मध्ये ही चळवळ उर्वरित राज्यात देखील पसरली गेली. आता हे उर्वरित राज्य म्हणजे कोणते, बंगाल, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, अशा राज्यांमध्ये ही चळवळ काय गेली, विस्तारल्या गेली. आणि मग 1969 मध्ये हे जे काही वेगवेगळे नक्षलवाद्यांचे गट होते यांना एकत्र करून एक पक्ष बनवण्यात आला. त्या पक्षाचं नाव ठेवलं आलं मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्ष. मुख्यतः शेतकऱ्यांच्या द्वारा ग्रामीण भागात सशस्त्र लढे करून सत्ता काबीज करणे हे या पक्षाचे ध्येय होते. संसदीय कार्यपद्धतीला तसेच जनसंघटना व जन आंदोलन यांना त्यांचा तीव्र विरोध होता. चारू मुजुमदार हे या पक्षाचे मुख्य सैद्धांतिक होते. माओ त्से-सुंग आणि चीनचा कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी संपूर्ण एकनिष्ठ राहणे व माओच्या विचारानुसार भारतात क्रांती करणे ही नक्षलवादाची प्रमुख तत्वे होती. म्हणजे काय की चारू मुजुमदारानं हे लीड घेतलं सगळं, म्हणजे सगळं ऑपरेशन त्याच्या अध्यक्षतेखाली होत होतं. आता यांनी काय ठरवलं की आमची जी विचारधारा राहील ती कोणाची राहील, माओ झेडांगची जी विचारधारा होती, माओवादाची विचारधारा, त्या विचारधारेवरच आम्ही पूर्ण नक्षलवादाचं पायबांधणी करू. पण नंतरच्या काळामध्ये ही जी नक्षलवादाची विचारधारा होती माओवादापासून प्रेरित झालेली, हीच विचारधारा भरकटली गेली. ठीक आहे, ते सुद्धा बघूया विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता माओची विचारधारा कोणती होती हे देखील तेवढंच महत्वाचं आहे, कारण मी तुम्हाला 10 वेळा म्हणतोय की माओवादाची जी ऍक्च्युअल विचारधारा होती त्याच्यापासून नक्षलवाद काही कालांतरानं पूर्णच वेगळा झाला. आता सर्वप्रथम रक्तरंजित क्रांतीवर विश्वास होता, माओ जे नक्षलवादी होते ते याला फॉलो करायचे. दुसरं काय होतं, विशेषतः जनसंघटना आणि जन आंदोलन यांचा पुरस्कार करणे. ठीक आहे, म्हणजे माओची जी विचारधारा होती त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं की जनसंघटना आणि जन आंदोलन करायला पाहिजे, लोकांना इन्वॉल्व्ह करायला पाहिजे. पण भारतामध्ये जो नक्षलवाद आला आणि चारू मुजुमदारच्या अध्यक्षतेखाली ही जी काही कमिटी बसली यांनी याला विरोध केला होता. त्यानंतर मुख्य शत्रू विरुद्ध दुय्यम शत्रू बरोबर संयुक्त आघाडी करणे याला सुद्धा चारू मुजुमदारचा विरोध होता. लोकांमध्ये पाण्यातील माशांप्रमाणे मिसळून राहणे याला सुद्धा चारू मुजुमदारचा विरोध होता. चीनमध्ये गनिमी पथकांवर राजकीय पक्षाचे नियंत्रण होते, बंदुकीवर पक्षाचेच नियंत्रण असावे अशी भूमिका माओने साग्रह मांडलेली होती. म्हणजे काय की बंदुकीला ज्या दिलेल्या आहे सैनिकांना त्याच्यावर कोणाची मक्तेदारी असायला पाहिजे, पक्षाची मक्तेदारी असायला पाहिजे असं म्हणणं माओचं होतं. पण चारू मुजुमदारचा याला देखील विरोध होता. आणि चारू मुजुमदारचा जे संसदीय कार्यप्रणाली असायला पाहिजे त्यावर सुद्धा विरोध होता, पण माओचं त्याला समर्थन होतं. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून एक आपल्याला कळू जातं विद्यार्थी मित्रांनो की या दोन विचारधारा ज्या होत्या, म्हणजे नक्षलवाद आणि माओवाद, नक्षलवाद म्हणायचे की आमची जी विचारधारा आहे ती माओवादापासून प्रेरित झालेली आहे, पण अशा पद्धतीचं काहीही तिथे नंतरच्या काळात दिसलं नाही. त्यानंतर चारू मुजुमदार यांचा माओवाद हा माओवादाचीही भ्रष्ट नक्कल ठरला. शेतकऱ्यांच्या संघटना उभारण्यास नकार देऊन आणि आर्थिक लढ्यांना विरोध करून मार्क्सवादी लेनिनवादातील एक मूलभूत सूत्रालाच त्यांनी मुरड घातली, म्हणजे वेगळे झाले. नक्षलवादाचे 3 किंवा 4 प्रमुख गट निरनिराळ्या प्रदेशात सद्य परिस्थितीत भारतामध्ये कार्यरत आहे. ठीक आहे, म्हणजे काय मी म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो की नक्षलवाद ही जी काही विचारधारा होती ही ज्यांची विचारधाराच काय आहे पूर्णपणे भरकटल्या गेली आहे, पूर्णपणे विस्थापित झालेली आहे. आता यांचा जर इतिहास आपण बघायला गेलो विद्यार्थी मित्रांनो तर शॉर्टमध्ये आपण इतिहास बघू. सर्वप्रथम नक्षलबारी गाव कुठं येतं, तर वेस्ट बेंगालमध्ये दार्जिलिंग या जिल्ह्यामध्ये हे नक्षलबारी गाव येतं आणि त्याची समीपता चायनापासून फार जवळची आहे. म्हणून जेव्हा या नक्षलवाडीमध्ये उठाव झाला तेव्हा सर्वप्रथम संपूर्ण देशाचं लक्ष त्याच्याकडे लागलं की यदा कदाचित चायना काय करू शकतो, परत आक्रमण करून तो भाग आपल्या भूभागात घेण्याचा प्रयत्न तर करेल नाही अशी काही शंका तिथं वाटू लागली. 1967 मध्ये नक्षलवादी येथे नक्षलवादाची सुरुवात झाली. 1969 मध्ये CPI मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर 1972 मध्ये चारू मुजुमदार यांना अटक करण्यात आली.
1980 मध्ये सीपीआय एमसीला पीपल्स वॉर ग्रुप मध्ये रूपांतरित करण्यात आले. तसेच बिहारमध्ये माओवादी कम्युनिस्ट सेंटरची स्थापना झाली. आता 2004 मध्ये पीपल वॉर्स ग्रुप व कम्युनिस्ट सेंटरने एकत्र येऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी या पक्षाची स्थापना केली. आणि 2009 मध्ये युएपीएच्या अंतर्गत अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, ज्याला बेकायदेशीर गतिविधी प्रतिबंध कायदा अंतर्गत सीपीआय माओवादी या पक्षावर आतंकवादी संघटना म्हणून सरकारनं शिक्कामोर्तब केलं. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हा ओव्हरऑल काय आहे, एक घटनाक्रम आणि इतिहास सुद्धा एक शॉर्टमध्ये आपण इथे बघितला. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. मुख्य परीक्षेमध्ये तर डेफिनेटली एक प्रश्न नक्षलवादावर तिथं राहीलच राहील. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातले जे 3 जिल्हे आहे, एक गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया, हे सुद्धा प्रभावित होते. आता फक्त गडचिरोली हा प्रामुख्यानं प्रभावित आहे नक्षलवादापासून, तर ही समस्या आपली देखील आहे. जशी भारताची आहे तशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक जटिल समस्या आहे. आता नक्षलवादाच्या उदयाची कारणे कोणती कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो, ते शॉर्टमध्ये बघून घेऊया. सर्वप्रथम उदयाची कारणे कोणती आहे, तर आर्थिक आणि सामाजिक विषमता, जी इनइक्विलिटी वाढत आहे. अमीर अमीर बनतोय, गरीब गरीब बनतोय. तर हे जे काही इश्यूज आहे हे फार जुन्या काळापासून चालत आलेले विषय आणि प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये जिथं आदिवासींचं प्रमाण जास्त आहे तिथं हा विषय खूप जास्त मोठा आहे. सर, नक्षलवाद प्रभावित भागाचा कमी झालेला विकास, तिथे असलेली गरिबी व आर्थिक असमानता, औद्योगिक कारणामुळे जमीन व जल साधनांचा अतिवापर व क्षरण, सामुदायिक भूमीचे अधिग्रहण. आता एकंदरीत जर इथं बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, तर आदिवासी ही जी काही समाज असतो हा समाज जल, जंगल आणि जमीन या 3 तत्वावर याचं पूर्ण आयुष्य तिथं चालत असतं. आता यामध्ये काय झालं की सरकारनं जेव्हा भूमी अधिग्रहण केलं, भूमी अधिग्रहण केली म्हणजे काय की जंगल सुद्धा सरकारच्या अधिकारात आलं. तर सरकारनं हा जो काही आदिवासींचा एक ट्रेडिशनल अधिकार होता त्याच्यावर पाया घातला आणि त्यामुळे सुद्धा आदिवासींमध्ये खूप जास्त प्रमाणात असंतोष तिथं उफाळून आला. भूमी अधिग्रहणावेळी पर्याप्त मोबदला न मिळणं, दैनिक प्रशासन व्यवस्थेचा अभाव. सर्वात महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो की नक्षलग्रस्त भागांमध्ये प्रशासन शून्य असतं. इव्हन मी स्वतः गडचिरोलीच्या काही अशा भागामध्ये गेलो होतो की तिथे प्रशासनाचं काहीच अस्तित्व नसल्यासारखीच अशी अवस्था आहे. सरकारी योजना असलेला भ्रष्टाचार, स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसणे फार महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्हाला आपण डेमोक्रेसी बद्दल बोलतो, आपण लोकशाही बद्दल बोलतो, पण या भागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था बिलकुल अस्तित्वात इथं नाही आहे. शिक्षण, स्वच्छता, रस्ते, पाणी, अन्न या मूलभूत सुविधांचा देखील अभाव प्रामुख्यानं आपल्याला ज्या भागामध्ये नक्षलवाद पसरलेला आहे किंवा विस्तारलेला आहे त्या भागामध्ये पाहायला मिळतात. तर ही काही जनरल कारण आहे विद्यार्थी मित्रांनो. यामधील काही प्रमुख कारण आपण इथं आपला बघून घेणार आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं जे मेन कारण आहे ते म्हणजे आदिवासींमध्ये असलेला असंतोष. ठीक आहे, आता हा आदिवासींमध्ये असलेला असंतोष कशा कारणामुळे आहे, मी तुम्हाला आता सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की आदिवासींचं जी काही पूर्ण जीवनशैली असते ती जल, जंगल आणि जमीन या 3 तत्वावर आधारलेली असते. भारत सरकारनं वन संवर्धन कायदा 1980 कायद्याचा उपयोग आदिवासींना लक्ष्य करण्यासाठी केला गेला. जे आपल्या जीवनासाठी वन उत्पादनांवर अवलंबून आहेत, विकास प्रकल्प, खाणकाम आणि इतर कारणामुळे नक्षलग्रस्त राज्यांमध्ये आदिवासी लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर विस्थापन झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो कायदा सरकारनं लागू केला वन संवर्धन कायदा 1980 अंतर्गत, जे आदिवासी जंगलामध्ये जाऊन आपलं जे काय म्हणतो लाईफस्टाईल त्यांची त्याच्यावर चालायची, त्याच्यावरच काय केलं सरकारनं एक प्रकारचा बडगा उठवला आणि त्यामुळे त्यांचा तो अधिकार सरकारनं काढून टाकला. त्यामुळे असंतोष खूप जास्त प्रमाणात झाला. याच्या व्यतिरिक्त जे विकास प्रकल्प, खाणकाम आणि इतर कारणामुळे नक्षलग्रस्त राज्यांमध्ये आदिवासी लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर काय झाले, विस्थापन करण्यात आले आणि या विस्थापनाला देखील आदिवासींचा तीव्र विरोध होता. आणि अशा परिस्थितीत त्यांना एक म्हणतो की सहारा कोणी दिला, तर सहारा दिला या नक्षलवादी संघटनांनी. या नक्षलवादी संघटनांनी म्हटलं की आम्ही तुमच्या सोबत आहे, आम्ही तुम्हाला पैसा पुरवू, आम्ही तुम्हाला सगळं करू, फक्त तुम्ही आमच्या सशस्त्र उठावामध्ये तुम्ही सामील व्हा. ठीक आहे, आता दुसरं जे प्रमुख कारण आहे ते आहे उपजीविकेचा अभाव. जगण्याचे कोणतेही साधन नसलेल्या अशा लोकांना माओवाद्यांनी स्वतःच्या गटामध्ये सामावून घेतले. माओवादी अशा लोकांना शस्त्रे, दारुगोळा आणि पैसा पुरवतात. ठीक आहे, त्यानंतर तिसरं, प्रशासनाकडून पाठपुरावा नसणे. पोलिसांनी एखाद्या प्रदेशाचा ताबा घेतल्यानंतरही त्या भागामध्ये लोकांना अत्यावश्यक सेवा देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येते. तर ही जी 3 कारणे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ही 3 प्रमुख कारणे आहेत नक्षलवादाच्या उदयासाठी. ठीक आहे, त्यानंतर आता
ज्या प्रदेशामध्ये भारतामध्ये ज्या प्रदेशामध्ये हा नक्षलवाद पसरलेला आहे या प्रदेशाला रेड कॉरिडॉर म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. काय म्हणतात? रेड कॉरिडॉर किंवा लाल कॉरिडॉर, म्हणजे लाल प्रदेश की जिथं नक्षलवाद पसरलेला आहे. अशा परिस्थितीत भारतात लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमच्या प्रभाव क्षेत्राला रेड कॉरिडॉर म्हटले जाते. आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिसा, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या 10 राज्यातील भाग या रेड कॉरिडॉरमध्ये मोडतो. विद्यार्थी मित्रांनो, सध्या परिस्थिती जर बघितलं तर नक्षलवादाचं जे काही क्षेत्र आहे ते आजच्या तारखेला फार जास्त प्रमाणात कमी झालेलं आहे. हे जे काही आपण इथं सांगतोय हे जेव्हा नक्षलवादाची सुरुवात झाली होती किंवा जेव्हा नक्षलवादाचा उगम झाला होता तेव्हा जवळपास या 10 पेक्षा जास्त राज्यांमध्ये नक्षलवाद काय झाला होता, पसरलेला होता. महाराष्ट्रात तसे पाहिले तर नक्षलग्रस्त भाग तसा कमीच आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या 3 जिल्ह्यात त्यांचा वावर आहे. पण याच्यामध्ये देखील सध्या परिस्थितीत चंद्रपूर आणि गोंदियामध्ये याचा वावर फार जास्त प्रमाणात कमी झाला आहे. आणि प्रामुख्याने नक्षलवाद फक्त गडचिरोली या जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला आहे. ठीक आहे. आणि तिथं आज देखील नक्षलवादी ज्या कारवाया आहेत त्या खूप जास्त प्रमाणात गडचिरोलीमध्ये पाहायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त मुंबईच्या जवळ पालघर नावाचा एक जिल्हा आहे. त्या पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आदिवासींचं प्रमाण खूप जास्त आहे. तिथं सुद्धा नक्षलवाद प्रयत्न करतो आहे स्वतःचे पायेमुळे घट्ट करण्यासाठी. त्यानंतर परंतु छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा या राज्यातील फार मोठा भाग नक्षलग्रस्त आहे. यामध्ये देखील विद्यार्थी मित्रांनो सध्या परिस्थितीत तेलंगणामध्ये बऱ्या प्रमाणात नक्षलवाद कमी झालेला आहे आणि झारखंडमध्ये सुद्धा कमी झालाय. पण त्याचं मुख्य क्षेत्र आजही कोण आहे? छत्तीसगडचं बस्तर जो रिजन आहे, बस्तर जिल्हा आणि बस्तर जिल्ह्याच्या अवतीभोवतीचे जिल्हे हे सुद्धा याला हॉटबेड म्हणतात किंवा हार्टलँड ऑफ नक्षलिझम म्हणतात. तो नक्षलवादाचा केंद्रबिंदू आहे विद्यार्थी मित्रांनो. रेड कॉरिडॉरचा मोठा हिस्सा याच राज्यांमध्ये असून तो पार नेपाळच्या सीमेपासून खाली तिरुपतीपर्यंत पसरलेला आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो की भारताचा एवढा भूभाग, जवळपास 40% भूभाग जर नक्षलग्रस्त प्रभावित असेल तर भारताच्या दृष्टिकोनातून बाह्य सुरक्षेपेक्षा सर्वात जास्त आपल्याला कन्सर्न कशाला असायला पाहिजे? अंतर्गत सुरक्षेपासूनच आपल्याला तिथं फार जास्त धोका उद्भवतो. त्यानंतर आता मध्य पूर्व आणि दक्षिण भारतात असलेल्या या भागांमध्ये नक्षलवादी हिंसाही सामान्य बाब आहे. रेड कॉरिडॉरमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये दारिद्र्य मोठ्या प्रमाणात आहे. या भागात खनिजाचा खाणी असून वनसंपदाही आहे. पण हे ज्या खाणी आहे किंवा वनसंपदा आहे याला जेव्हा डेव्हलपमेंट किंवा विकासाची काही सुद्धा पायामुळे तिथं सरकार करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला विरोध कोण करतात? नक्षलवादी करतात. मात्र त्याचा विकास करण्याला हेच नक्षलवादी व माओवादी विरोध करतात हाही एक विरोधाभास आहे. देशातील एवढा मोठा भाग हिंसाग्रस्त असावा ही राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत चिंतेची बाब आहे. म्हणून जे काही केंद्र सरकार सध्या परिस्थितीत आहे या केंद्र सरकारचा पहिला टार्गेट काय आहे की या नक्षलवादाला संपूर्णपणे मुळासकट संपवणं हा त्यांचं प्रमुख लक्ष आहे विद्यार्थी मित्रांनो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मॅपच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर हा 2007 मॅप आहे. या 2007 मॅपच्या नुसार जवळपास नक्षलवाद हा कुठून सुरू व्हायचा? नेपाळच्या सीमेपासून, म्हणजे बिहारपासून, आणि कुठपर्यंत जायचा? तिरुपतीपर्यंत. त्याच्याही खाली केरळमधले सुद्धा काही भाग नक्षलग्रस्त प्रभावित आजही आहे. काही प्रमाणात कर्नाटकात सुद्धा त्याचं अस्तित्व किंवा वावर आहे. तर नव्या प्रमाणात हा नक्षलवाद आता हळूहळू करून भारताच्या ईशान्येकडे, ठीक आहे, नॉर्थ ईस्टकडे सुद्धा काय होतोय? विस्तारित करतोय. म्हणजे इथून तर कमी झालेला आहे पण बऱ्या प्रमाणात आता नॉर्थ ईस्टमध्ये सुद्धा त्याचं प्राबल्य वाढत आहेत आणि केरला आणि सदर्न स्टेट जे आहे, दक्षिणात्य राज्य आहे, यामध्ये सुद्धा हळू करून नक्षलवादाची पाळेमुळे तिथं रोवण्यात येत आहे. त्यामध्ये बघा आता सद्य परिस्थितीत जी नक्षलवादाची अवस्था आहे, एवढा जो रेड कॉरिडॉर आहे तो आता श्रिंक झालाय, म्हणजे लहान झालेला आहे. तर प्रामुख्याने इथं जर आपण बघायला गेलं तर महाराष्ट्राचा गडचिरोली जिल्हा सुद्धा त्याच्यामध्ये येतो. तर बऱ्या प्रमाणात तुम्हाला दिसतं की नक्षलवादाचं प्रमाण कमी झालंय. यामध्ये जो रिसेंटली सरकारनं जो मॅप टाकला होता हा एक मॅप इथं पुढे आलेला आहे. 2018 सरकारनं असं घोषित केलं की 8 नवीन जिल्ह्यामध्ये नक्षलवाद पसरला पण 44 जिल्ह्यांमधून नक्षलवाद काय झालेला आहे? हद्दपार झालेला आहे किंवा त्याचं अस्तित्व संपलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने बघा जे 8 जिल्हे ज्याच्यामध्ये ऍड झालेले आहे, केरळमधले 3 आहे, मल्लापुरम, पलक्कड आणि वायनाड, आंध्र प्रदेशमधला वेस्ट गोदावरी, ओडिसा मधला अंगुल आणि बौद्ध, छत्तीसगड मधला काबीर धाम आणि मध्य प्रदेश मधला मंडला. तर हे 8 जिल्हे मध्ये नक्षलवाद पसरलेला आहे पण त्याचं क्षेत्र जे बघा, क्षेत्र काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. याच्यामधून प्रामुख्याने बिहार, तेलंगणा हे राज्यांमध्ये नक्षलवादाचं प्रमाण फारच जास्त कमी झालंय म्हणून त्यांना
नक्षलग्रस्त भागातून काढण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज देखील जर आपण बघितलं, एक आकडेवारी इथं आपण बघितली, तर 2010 कोणत्या साली विद्यार्थी मित्रांनो, 2010 जवळपास 250 जिल्हे भारतातले नक्षलग्रस्त होते, म्हणजे नक्षलवादाने प्रभावित होते. हेच प्रमाण जर आज आपण बघतो 2024 तर हे प्रमाण जवळजवळ 90 ते 110 दरम्यान आलेलं आहे. किती आलाय? 90 ते 110 जिल्ह्यांपुरता हा नक्षलवाद आता लिमिटेड आहे. म्हणजे दिवसांगणिक ज्या ज्या पद्धतीनं सरकारी कारवाया किंवा पोलिसांची गतिविधी इथं वाढत आहे नक्षलग्रस्त भागात, तसं तसं यांचं जे क्षेत्र आहे ते काय होत आहे, कमी होत आहे. प्रामुख्यानं इथं जो बल कार्यरत असतो तो असतो CRPF, सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स, आणि त्यांच्यासोबत जे काही राज्य सरकार असते त्या राज्य सरकारचे पोलीस दल सुद्धा तिथं कार्यरत असतात. त्यानंतर आता याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अजून एक नवीन एरिया ऍड करण्यात आलाय, तो म्हणजे आसाम आणि मणिपूर. आसाममध्ये काय होत आहे, हे जे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट लोक आहे हे तिथल्या मिलिटंट सोबत, म्हणजे त्यांना भारतापासून वेगळं व्हायचं यांच्यासोबत म्हणून तिथं कारवाई वाढवत आहेत. तीच अवस्था मणिपूरमध्ये देखील विद्यार्थी मित्रांनो आहे. म्हणजे काय की आज भलेही या नक्षलवादाचं जे क्षेत्र आहे ते कमी झालेलं आहे, पण यांची विचारधारा अजूनही टिकून आहे. आणि अशा परिस्थितीत हा आजही नक्षलवाद तेवढीच गंभीर समस्या आहे जेवढी भारताला 20 वर्षा अगोदर होती. फक्त याचं क्षेत्र दिवसांगणिक कमी होत आहे. त्यामध्ये विशेष करून जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर ज्याला हार्टलँड ऑफ नक्षलिझम म्हणतात, म्हणजे जिथून म्हणतो की नक्षलिझमचं पूर्ण नेटवर्क ऑपरेट होतं भारतातलं, ते कोण आहे, ते छत्तीसगडमध्ये आहे. छत्तीसगडमध्ये हा जो लाल एरिया या मॅपमध्ये दाखवण्यात आलेला विद्यार्थी मित्रांनो, याला म्हणतात हार्टलँड ऑफ नक्षलिझम. ठीक आहे, यामध्ये माओईस्ट हार्टलँड म्हणतात. यामध्ये सर्वात प्रमुख जो जिल्हा आहे तो आहे बस्तर. असं म्हणू शकतो आपण विद्यार्थी मित्रांनो की बस्तर हे नक्षलवादाचं हेडक्वार्टर आहे, हेड ऑफिस आहे. ज्याप्रकारे भारताची राजधानी न्यू दिल्ली आहे, त्याप्रकारे नक्षलवादाची सुद्धा राजधानी कुठे लोकेटेड आहे, बस्तरमध्ये. आणि हा जो रिजन आहे विद्यार्थी मित्रांनो, हा रिजन महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या राज्यांना लागतो. आणि त्या पद्धतीनंच हे ज्या राज्यांच्या लगतच्या सीमा आहेत, आपला गडचिरोली सुद्धा जिल्हा यालाच लागून आहे, तर अशा पद्धतीनं तिथं सुद्धा नक्षलवादी कारवाया आजही होतात. कमी जास्त प्रमाणात होतात, प्रमाण खूप जास्त कमी झालेलं आहे, पण आजही होतात. तर इथून आपल्याला लक्षात येतं की सर्वप्रथम सरकारला जे टार्गेट करायचं आहे आता, ते कुठलं टार्गेट एरिया टार्गेट करायचं आहे, छत्तीसगड राज्यातील हा जो काही रिजन आहे बस्तरच्या सराउंडिंगचा तो रिजन, याला दंडकारण्य रिजन सुद्धा म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या रिजन म्हणतात? दंडकारण्य रिजन. हे बघा, हा भारताचा जो केंद्र आहे त्याच्या अवतीभोवतीचा जे जंगल आहे याला दंडकारण्य रिजन म्हणतात. आणि नक्षलवाद इथं सर्वात जास्त प्रमाणात, खूप जास्त प्रमाणात इथं फफावलेला आहे, कारण जंगल खूप जास्त आहे आणि नक्षलवाद्यांना जो एक आश्रय प्रोव्हाइड करतो तो प्रोव्हाइड करतो जंगल. कारण यांचं जी युद्धाची नीती असते ती गनिमी काव्याने हे युद्ध करतात, म्हणजे गनिमी काव्यांना हे पोलिसांवर अटॅक करतात. तर अशा पद्धतीनं गनिमी काव्यासाठी यांना लपण्यासाठी जागा पाहिजे, आणि ती लपण्यासाठी जागा यांना कोण प्रोव्हाइड करतं? या दंडकारण्य रिजन मधले जे घनदाट जंगल आहे त्यांना प्रोव्हाइड करतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील डाव्या विचारसरणीने प्रभावित असलेले क्षेत्र कोणते कोणते आहे ते आपण बघूया. ठीक आहे, ज्याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम सुद्धा म्हणतात. सर्वप्रथम छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि बिहार या राज्यांचा विचार केला आहे, ज्यात LWEचा गंभीर परिणाम आहे. LWE म्हणजे काय? लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे सर्वात जास्त प्रभाव छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि बिहार यामध्ये, जवळपास बिहारमधनं नामशेष झालेला आहे, म्हणजे खूप जास्त प्रमाणात कमी झालं आहे, आणि झारखंडमध्ये सुद्धा कमी झालेला आहे पण अस्तित्वात आहे. ठीक आहे, त्यानंतर पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश आदी गंभीरपणे प्रभावित श्रेणीतील एक भाग आता अंशतः प्रभावित मानले जातात. म्हणजे पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश सध्या परिस्थितीत अंशतः प्रभावित आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश हे किंचित प्रभावित झालेल्या राज्यांमध्ये वर्गीकृत आहेत. तर अशा पद्धतीनं जे वेगवेगळे राज्य आहेत त्या वेगवेगळ्या राज्यांना इथं क्लासिफाय करण्यात आलेलं आहे, वर्गीकृत करण्यात आलेलं आहे की कोणत्या राज्यांमध्ये नक्षलवादाची समस्या खूप जास्त जटिल आहे आणि कोणत्या राज्यांमध्ये कमी आहे. ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचं जर इथं आपण बघायला गेलं तर महाराष्ट्राचा आधी एवढा भाग नक्षल प्रभावित होता, पण हाच कमी होऊन फक्त आता किती राहिलेला आहे, फक्त गडचिरोलीच्या जिल्ह्यापुरता सध्या परिस्थितीत मर्यादित राहिला. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, नक्षलवादी ज्या काही कारवाया आहे किंवा नक्षलवादी ज्या काही विचारधारा आहे या हळूहळू करून शहरी भागात देखील तिथं स्थापित होत आहे. यालाच म्हणतात अर्बन नक्षलिझम. तुम्ही ही टर्मिनॉलॉजी करंट अफेअरमध्ये खूप जास्त ऐकली असेल. इव्हन सरकार सुद्धा अर्बन नक्षलवाद्यांना खूप जास्त गंभीरपणे घेत आहे, कारण अर्बन नक्षलवाद हा काय प्रोव्हाइड करतो विद्यार्थी मित्रांनो, हा एक त्यांची विचारधारा आहे, आणि विचारधारेमुळेच हे सगळं जे काही युद्ध चालू आहे
नक्षलवाद आणि सरकार यांच्यामधलं ते प्रभावीपणे तिथं आपण त्याला दाबू शकतो जर आपण याला दाबलं तर. यामध्ये असे लोक सामील आहेत जे नक्षलवाद्यांना सामग्री सूचना पुरवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचे वैचारिक समर्थन करतात. तर भारताच्या अर्बन रिजनमध्ये सुद्धा असे काही गट आहेत जे नक्षलवादाला समर्थन करतात आणि ते फार चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण यांची जी विचारधारा आहे ती हिंसक विचारधारा आहे, ती रक्तरंजित विचारधारा आहे. आणि क्रांती जर रक्तरंजित पद्धतीनं होत असेल त्याच्यामुळे काहीही साध्य होत नाही हे आपल्याला महात्मा गांधी यांनी पटवून दिलेलं आहे. ठीक आहे, तसेच नक्षलवाद्यांना चीन व पाकचेही वेळोवेळी समर्थन मिळते हे तर सर्वश्रुत आहे. कारण जेव्हा आपण बघितलं की नक्षलवादाचा उदय जेव्हा झाला होता 1967 मध्ये तेव्हाच चीननं अनाऊन्स केलं होतं, स्प्रिंग थंडर हे नाव दिलं होतं. म्हणजे काय, चीनची आकांक्षा आहे की भारतामध्ये सुद्धा माओवादी विचारधारा काय झाली पाहिजे, प्रभावीपणे अंमलबजावणी त्याची झाली पाहिजे, पण तसं काही झालं नाही. त्यानंतर जर विस्तार बघितला माओवाद्याचा विद्यार्थी मित्रांनो, तर भारतामध्ये 40% क्षेत्र व 35% लोकसंख्या यामुळे प्रभावित आहे. सन 2021 मध्ये 50 जिल्ह्यांतच नक्षलवादासंबंधी घटनांना नमूद केल्या गेल्या. कोणाचं स्टेटमेंट आहे, गृह मंत्रालयाचं, मुख्यतः बिहार, छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा आणि तेलंगणामध्ये. गेल्या 20 वर्षात 12,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोणत्या कारवाईमध्ये, नक्षलवाद आणि सरकारी जे काही फोर्सेस आहे यांच्यामध्ये जवळपास 12,000 लोकांचा मृत्यू झालेला आहे हे सुद्धा गृह मंत्रालयानी 2017 साली ही आकडेवारी दिली होती. आता सरकारने केलेले उपाययोजना कोणत्या कोणत्या आहे नक्षलग्रस्त भागात आणि या नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी, 2015 पासून गृह मंत्रालयाने राष्ट्रीय नीती व क्रियान्वयन योजना सुरू केलेली आहे. सुरक्षा आधारित खर्च योजनामध्ये 2017 पासून राज्यात क्षमता निर्माणावर जोर दिला गेला आहे. विशेष केंद्रीय सहाय्य सुद्धा केंद्र सरकार राज्यांना करत आहे. कोणत्या राज्यांना करत आहे, ज्या राज्यांमध्ये नक्षलवादाची समस्या आजही गंभीर आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्राला, महाराष्ट्राचा जो गडचिरोली जिल्हा आहे त्याला या स्कीम अंतर्गत 25 कोटी रुपये केंद्र शासनातर्फे तिथं देण्यात आले. स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम अंतर्गत 250 पोलीस स्टेशन निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यानंतर समाधान योजना ही फार महत्वपूर्ण योजना आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला या एका स्कीमवर देखील प्रश्न विचारण्याची संभावना खूप जास्त आहे. तरी समाधान योजना ही लॉन्च करण्यात आली आहे केंद्र सरकारतर्फे. ही योजना काय आहे ते बघूया. समाधान मधला एस म्हणजे कुशल नेतृत्व, स्मार्ट लीडरशिप, ए म्हणजे आक्रमक रणनीती अग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी, एम म्हणजे प्रेरणा व प्रशिक्षण त्याला मोटिवेशन आणि ट्रेनिंग म्हणतात, ए म्हणजे ऍक्शनेबल इंटेलिजन्स, ठीक आहे, डी म्हणजे कार्य योजना आधारित, KPI की परफॉर्मन्स इंडिकेटर अँड की रिझल्ट एरिया, एच म्हणजे कार्यक्षम तंत्रज्ञान हार्नेसिंग न्यू टेक्नॉलॉजी म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर तिथे सरकार करणार आहे या नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी. आता नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो आजकाल ड्रोनचा वापर खूप होतोय, त्याला UAV म्हणतात, अनमॅन एरियल व्हेकल. तर या ड्रोनच्या माध्यमातून जंगलामध्ये नक्षलवादावर तिथं वॉच ठेवण्यात येतो आहे. ए प्रत्येक क्षेत्रासाठी कार्ययोजना ऍक्शन प्लॅन फॉर इच थिएटर आणि एन म्हणजे काय, वित्त पोषण समाप्त करणे. कोणाचे वित्त पोषण समाप्त करणे, नक्षलवादाला जो काही टेरर फंडिंग होत आहे ते फंडिंग त्यांचं थांबवणं म्हणजे नो ऍक्सेस टू फायनान्सेस हे फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्यासाठी सरकारनं कोणती योजना लॉन्च केली आहे, समाधान योजना लॉन्च केली आहे. म्हणजे यामध्ये पूर्ण डायमेन्शननं नक्षलग्रस्त भागांचा विकास कसा करायचा आणि नक्षलवाद्यांचा बीमोड कसा करायचा याच्यावर तिथं पूर्ण स्कीम अंतर्गत तिथं विश्लेषण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नक्षल प्रभावित क्षेत्रांसाठी रस्ते योजना, 9 राज्यांच्या 44 जिल्ह्यात रस्ते चांगले करण्यासाठी 2016 मध्ये योजनेला परवानगी दिली गेली. 96 जिल्ह्यात मोबाईल टॉवर उभारण्यासाठी युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड अंतर्गत यांना निधी प्रोव्हाइड करण्यात आला. म्हणजे तिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी, फोन कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. पूर्वीच्या काळात हे टॉवर्स नव्हते, तर तेव्हा सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून तिथल्या पोलीस स्टेशन सोबत कॉन्टॅक्ट केला जायचा. रोशनी योजनेअंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालय गरीब युवकांना प्रशिक्षण व प्लेसमेंट प्रदान करणे. नीती आयोगाची 111 जिल्ह्यांसाठी जे जिल्हे नक्षलग्रस्त प्रभावित होते किंवा आहेत यांसाठी आकांक्षा जिल्हा योजना, ज्याला ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम म्हणतो, ही योजना तिथं नीती आयोगनं लॉन्च केलेली आहे. म्हणजे काय की सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे विद्यार्थी मित्रांनो की हे जे नक्षलग्रस्त भाग आहे, हा जो मागासलेला राहिलेला आहे, हा याचा मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं
पूर्ण पद्धतीनं तिथं योजना लागू करण्याची तयारी दर्शवलेली आहे. त्यानंतर कार्ययोजना जर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितल्या तर महाराष्ट्रामध्ये नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी, नक्षलवादांना फाईट करण्यासाठी C60 पथक तिथं बनवण्यात आलं. कधी बनवण्यात आलं? 1992 मध्ये. हे सुद्धा आपण बघू की C60 पथकामध्ये कोण कोण येतं. त्यानंतर आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये ग्रे हाऊंड पथकं बनवलेली आहे. छत्तीसगडमध्ये ब्लॅक पॅन्थर दल किंवा बस्तरिया बटालियन ही सुद्धा छत्तीसगडमध्ये तिथल्या पोलीस दलानं बनवलेली आहे. ऑपरेशन ग्रीन हंट 2009-10 साली केंद्र सरकारनं लॉन्च केलं होतं, केंद्रीय गृह मंत्रालयानं. या ऑपरेशन ग्रीन हंट अंतर्गत जे काही आपल्या फोर्सेस होती त्या सगळ्या फोर्सेसला CRPFला वगैरे भारताच्या सेंट्रल इंडियामध्ये तिथं त्यांना पाठवण्यात आलं. आणि मोठं ऑपरेशन, मोठं कोम्बिंग ऑपरेशन त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये नक्षलवाद्यांच्या गडात तिथं जायचं आणि त्यांना मारून काढायचं. तर हा पर्पज कोणाचा होता? ऑपरेशन ग्रीन हंट. आणि बऱ्या प्रमाणात ते सक्सेसफुल देखील राहिलं. त्यानंतर आता C60 प्रकार काय आहे विद्यार्थी मित्रांनो, मी महाराष्ट्राच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र पोलीस दल जे आहे या महाराष्ट्र पोलीस दलानं एक वेगळी बटालियन, एक वेगळी तुकडी तिथे निर्माण केली. त्याचं नाव काय देण्यात आलं होतं? C60. नक्षलवाद्यांच्या गनिमी काव्यामुळे मेटाकुटीला आलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी गडचिरोलीत 1992 मध्ये विशेष कृती दलाची स्थापना केली. या दलासाठी स्थानिक आदिवासींना भरती करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यावेळी 60 जणांच्या पथकाला मान्यता देण्यात आली होती. त्याचं C60 असं नामकरण झालं. पुढे त्यात भर पडत गेली आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करणारं महत्वाचं दल अशी त्याची ओळख तयार झाली. सध्या या पथकात 1000 जवान आहेत. त्यांना गनिमी युद्धनीतीचं प्रशिक्षण देण्यात येतं, प्रगत शस्त्र पुरवली जातात, तसंच त्यांना बढती आणि बक्षिसं देखील दिल्या जातात. ठीक आहे. म्हणजे काय की C60 पथकामध्ये प्रामुख्यानं जे लोकल आदिवासी आहेत, जे लोकल आदिवासी तरुण आहे ज्यांना विकासाच्या प्रभावामध्ये सामील व्हायचं आहे अशांना तिथं काय करण्यात आलं? त्यांना जॉब देण्यात आला आणि त्यांना तिथं पोलीस फोर्सचा हिस्सा बनवण्यात आला की जेणेकरून जेव्हा लोकल लोक तिथं येतील C60 मध्ये तेव्हा त्यांना बऱ्यापैकी तिथली टेरेन माहीत राहील, तिथले भूभाग माहीत राहील आणि त्यांना गनिमी काव्याचं प्रशिक्षण देखील देण्यात आलं की जेणेकरून नक्षलवादी गनिमी काव्याचा जे वापर करतात त्याचा कसा बिमोड करायचा याचं सुद्धा ट्रेनिंग इथं देण्यात आलं. आणि त्याचंच नाव काय ठेवण्यात आलं सरकारतर्फे? C60 बटालियन. ठीक आहे. या पथकात आदिवासींचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना स्थानिक भाषा, लोकसंस्कृती आणि भूभागाची योग्य माहिती असते. परिणामी गनिमी युद्ध तंत्रात त्या महत्वाच्या ठरतात. गेल्या 2 दशकात C60 या पथकाला माओवाद्यांना चाप बसवण्यात यश आलं आहे. आणि यामुळेच हे माओवादी काय करतात, जे C60 पथकामधले लोकल आदिवासी तरुण जे असतात त्यांना भरती व्हायची तिथे इच्छा असते, अशा तरुणांच्या परिवाराला तिथं त्रास देण्यात येतो, अशा तरुणांच्या नातेवाईकांना मारण्यात येतं, हे सुद्धा पुष्कळ वेळा तिथं अनुभवल्या गेल्या. या पथकामुळे आपल्या अस्तित्वावर घाला येण्याची शक्यता नक्षलवाद्यांना वाटते. त्यामुळेच 1990 उत्तरार्धात आणि 2000 पूर्वार्धात नक्षलींनी C60 मध्ये भरती होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना परावृत्त करण्यासाठी त्यांच्यातील काही उमेदवारांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मारलं देखील होतं. म्हणजे क्रूरता बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या आदिवासी समाजाचं हे नेतृत्व करतात असं म्हणतात त्या आदिवासी समाजातीलच युवकांना मारण्याचं देखील काम कोणी केलेलं आहे? नक्षलवाद्यांनी केलंय. म्हणजे नक्षलवाद हा कोणाचा सगा सोयरा नाहीये, ना आदिवासींचा आहे ना कोणाचा आहे. तर अशा परिस्थितीत यांचं जे काही एक सामाजिक विषयाच्या अनुषंगानं यांचा उदय झाला होता तो सामाजिक विषय दूरच राहिला आणि स्वार्थिक विषय म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठीच हे घडामोडी चालू आहे असंही आपण म्हणू शकतो. नक्षलवाद्याची सध्या परिस्थिती काय हे सुद्धा आपण बघूया. माओवाद्यांचा प्रभाव आणि संबंधित हिंसेचा प्रभाव देशात सातत्याने घसरत चाललाय. मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅपच्या माध्यमातून बघितलं की रेड कॉरिडॉर एकेकाळी बिहार पासून सुरू व्हायचा तर तिरुपतीपर्यंत जायचा, आता त्याचंच प्रमाण काय होत आहे? हळू करत करत कमी होत चाललेलं आहे. म्हणजे रेड कॉरिडॉर कमी होत चाललेला आहे कारण माओवाद्यांचा रेड कॉरिडॉर मध्ये सुरक्षा दलांच्या कारवाया, रस्ते आणि नागरी सुविधा वाढल्या आहेत. पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात आतील भागात विकास होताना दिसतो आहे. मी स्वतः गडचिरोलीमध्ये पुष्कळ वेळा गेलो आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तिथं खूप जास्त प्रमाणात विकास तिथं दिसतो कारण रस्ते बांधणी वगैरे या सगळ्या गोष्टी केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून खूप जास्त प्रमाणात तिथं चालू आहे. सरकारच्या मते 2010 पासून देशात माओवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये 77% घट झालेली आहे. परिणामी मृत्यूची संख्या म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या मृत्यूची संख्या, सुरक्षा दल आणि नागरिक, 2010 मधील 105 सर्वकालीन उच्चांकावरून 90% कमी झाली आहे तर 2022 मध्ये ती 98% आली होती. आणि हे जे काही आकडे आहे विद्यार्थी मित्रांनो हे माझे आकडे नाही, हे सरकारी यंत्रणांनी दिलेले आकडे आहे आणि फार महत्वपूर्ण आहे. उत्तर लिहिताना असे जे फॅक्ट असतात, असा जो आकडे असतात, हे आकडे तिथे जर टाकले तर आपल्याला ऍडिशनल मार्क तिथं मिळतात. मी तुम्हाला उत्तर लिहायचे जे काही आमचे व्हिडिओ आहे ते लवकरात लवकर अकॅडमीच्या माध्यमातून येत आहे. तिथं आपण सर्व डिस्कस करणार आहे की उत्तर कसं लिहायचं आणि काय लिहायचं. त्यानंतर नक्षलवादाचा सामना करताना
आव्हाने कोणती कोणती आहेत, म्हणजे आजही ती आव्हाने आपण अनुभवतो. सर्वात प्रथम आहे विस्तृत भौगोलिक प्रसार. याचा जो भौगोलिक प्रसार हे प्रामुख्याने कुठे, यांचे सेंटर्स जंगलामध्ये आहे. आणि या जंगलामध्ये फक्त एका जंगलात आहे का, नाही तर संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या जंगलामध्ये हे नक्षल गुट गट तिथं ऍक्टिव्ह आहेत. हे गट घनदाट जंगले, डोंगराळ प्रदेश आणि जेथे योग्य पायाभूत सुविधांचा अभाव आहे, त्यामुळे त्यांचा शोध घेणे सुरक्षा दलांसाठी आव्हानात्मक आहे. म्हणजे बघा, यांची स्ट्रॅटेजी काय आहे की हे असे एरिया निवडतात की जे मागासलेले आहे, जिथे रस्ते नाही आहे आणि जिथे डोंगराळ प्रदेश आहे, घनदाट जंगल आहे, आणि अशा प्रदेशाला स्वतःचा काय बनवतात, स्वतःचं सेंटर बनवतात. आणि तिथे मग काही विकास जर सरकार करायला गेलं तर ते सरकारी यंत्रणांना सुद्धा मारणार आणि विकास तिथं होऊ देणार नाही, अशी यांची स्ट्रॅटेजी असते. कोणाची? नक्षलवादाची. कारण जर विकास झाला तर हे पकडल्या जातील आणि तिथल्या आदिवासी युवकांना रोजगार मिळेल, तर त्यामुळे यांचा जो पर्पज आहे तो कुठंतरी डिनाय होऊन जाईल. म्हणून हे काय करतात की विकास होऊच देत नाही. स्थानिक समुदायांचा पाठिंबा, आजही काही जास्त प्रमाणात स्थानिक समुदायांचा पाठिंबा नक्षलवादाला मिळालेला पाहायला मिळतो, पण हे जे प्रमाण आहे हे खूप जास्त प्रमाणात, जवळपास असं म्हणू शकतो की 90% समर्थन यांचं कमी झालेलं आहे. कारण लोकांनाही, आदिवासी लोकांनाही कळलं की हिंसाचार ही कोणत्याच गोष्टीचं समाधान होऊ शकत नाही. या गटांना अनेकदा स्थानिक समुदायांचा पाठिंबा मिळतो, पण हे प्रमाण फार जास्त कमी झालंय. विकासाचा अभाव. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम प्रभावित क्षेत्र बहुतेक वेळा अविकसित असतात, मूलभूत सुविधा नसतात, ज्यामुळे अतिरेकी विचारसरणीला सोपीक जमीन निर्माण होते. आणि प्रामुख्याने यामध्ये देखील सरकारचं काम आहे की सरकारनं हे जे काही आदिवासी बहुल भाग आहे, या आदिवासी बहुल भागामध्ये तिथं त्यांना त्यांच्याच भागामध्ये रोजगार निर्मिती केली जावी, हे फार महत्वपूर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर रोजगार निर्मिती सरकारनं केली, यामध्ये राज्य आणि केंद्र या दोघांनाही एकत्र मिळून तिथं काम करावं लागेल. ही एकाची जबाबदारी नाही की राज्य केंद्रावर ढकलते आणि केंद्र राज्यावर ढकलते. अशा पद्धतीचा विकास, अशा पद्धतीनं तिथं विकास होऊ शकत नाही. दोघांनाही मिळून काय करावं लागेल, कार्य करावे लागेल. राजकीय समर्थन ह्या सर्वात मोठं आव्हान आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण हे जे काही नक्षलवादी गट आहेत, यांना काही पॉलिटिकल पार्टीचं देखील समर्थन असतं, आणि अशावेळी राज्य सरकार जेव्हा कारवाई करायच्या मोडमध्ये असते, तेव्हा राज्य सरकार समोर सुद्धा प्रश्न निर्माण होतो की कारवाई कशी करावी. कारण राजकीय समर्थन तिथं स्पेसिफिक पक्षांना दिलेलं असतं, हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. सर, LWE गटांना अनेकदा विशिष्ट राजकीय पक्ष आणि नेत्यांचा पाठिंबा असतो. हे त्यांचा वापर स्वतःच्या हितासाठी करतात आणि सरकारला राजकीय प्रतिक्रियांचा धोका न पत्करता त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेणे आव्हानात्मक बनते. तर हा खूप मोठा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे राजकीय समर्थन देखील नक्षलवादाला तिथले लोकल राजकारणी जे आहेत ते देतात, आणि यामुळे कारवाई करायला तिथं दिरंगाई होते. दुसरं असंही आहे की हे जे काही तिथल्या कंपन्याज असतात, या कंपन्यांचे सुद्धा मालक कधी काय करतात, या नक्षलवाद्यांसोबत इथे अग्रीमेंट करतात की जेणेकरून त्यांच्या कंपनीला कोणता सारा झाला नाही पाहिजे, आणि त्यांचा जो माल नेआण करतात त्याच्यावर काही कमिशन त्या नक्षलवादाला सुद्धा दिलं जातं. ही परिस्थिती छत्तीसगड, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आता कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे, आपण उपाययोजना तर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, जे सरकार सध्या परिस्थितीत करत आहे, पण या व्यतिरिक्त सुद्धा कोणत्याही उपाययोजनावर जास्त भर दिला पाहिजे ते आपण बघूया. सर्वप्रथम सामाजिक आर्थिक विकास. ठीक आहे, सरकारने पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि शिक्षण आणि आरोग्य सेवेमध्ये चांगला प्रवेश प्रदान करणे यासारख्या डाव्या विचारसरणीमुळे प्रभावित झालेल्या भागात सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे तिथं हेल्थ फॅसिलिटी द्या, एज्युकेशन फॅसिलिटी द्या, रोजगार निर्मिती करा आणि जंगलांचं संवर्धन करा. तुम्ही मायनिंग वगैरे आणत आहे, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यामुळे पर्यावरणाचं एक खूप जास्त प्रमाणात नुकसान नाही होईल याची सुद्धा काळजी सरकारनं तिथं घेतली पाहिजे. लक्षित सुरक्षा ऑपरेशन, ज्याला टार्गेटेड सिक्युरिटी ऑपरेशन म्हटलं पाहिजे, म्हणजे सुरक्षा एजन्सीजनी जेव्हा ते लोक तिथं जातात नक्षलवाद्यांना पकडायला, तर या चकमकीत बहुधा असं होतं की जे लोकल आदिवासी असतात ज्यांचा काही दोष नसतो ते मारले जातात. तर म्हणून टार्गेटेड सिक्युरिटी ऑपरेशन झाले पाहिजे. सुरक्षा दलांना नक्षलवादी गटांविरुद्ध लक्षित ऑपरेशन करणे आवश्यक आहे. गुप्तचर आधारित दृष्टिकोन वापरून आणि संपार्श्विक नुकसान टाळणे. संपार्श्विक म्हणजे काय? कोलॅटरल डॅमेज, ज्यामध्ये सिक्युरिटी फोर्सेसचे सुद्धा पोलीस अधिकारी मारले जातात आणि नक्षलवादी सुद्धा मारले जातात, आणि या दोघांमध्ये जे येतात आदिवासी हे सुद्धा मारले जातं, असं नाही झालं पाहिजे. म्हणून टार्गेटेड सिक्युरिटी ऑपरेशन फार जास्त महत्वपूर्ण आहे. त्यासाठी त्यांचे खबरी जे आहे पोलीस फोर्सेसचे, या खबरींकडून जी काही माहिती यांना मिळेल त्याच्यावर आधारित त्यांनी कार्य केलं पाहिजे. म्हणजे इंटेलिजन्स गॅदरिंग खूप जास्त महत्वपूर्ण आहे नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी. त्यानंतर पुनर्वसन आणि पुनरेकीकरण. सरकारने हिंसाचाराचा त्याग केलेल्या माजी अतिरेक्यांना शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार तसेच सामाजिक समर्थन देऊन पुनर्वसन आणि पुनरेकीकरण समर्थन प्रदान करणे
आवश्यक आहे. यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळे जे राज्य सरकार आहे तिथं नक्षलवाद जिथं प्रभावित होता, उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये या योजना राबवल्या जात आहेत की ज्यामध्ये नक्षलवाद्यांच्या संघटनेमध्ये जे काही तिथं सामील झालेले युवक आहे किंवा युवती आहे त्यांना सरकार आकर्षित करते की तुम्ही या, तुम्ही हिंसाचार सोडा, आम्ही तुम्हाला जे काही एक प्रॉपर पद्धतीचं एक रक्कम देऊ आणि त्या रकमेच्या आधारावर तुम्ही स्वतःचं आयुष्य तिथं नव्या पद्धतीनं पुनर्बांधणी करा. तर अशा पद्धतीनं हे जे काही उपाय आहे हे सरकारनं तिथं, राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी प्रभावीपणे तिथं अंमलात आणले पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण नक्षलवाद काय आहे, नक्षलवादाची कारणे काय आहे, नक्षलवादाचा उगम कसा झाला आणि आव्हाने कोणती आहेत सध्या परिस्थितीत आणि त्याला कसं आपण बिमोड करू शकतो, सरकारी वेगवेगळ्या यंत्रणा कशा पद्धतीनं कार्यरत करत आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघितलं विद्यार्थी मित्रांनो. आता हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे सखोल शेवटपर्यंत बघितला असेल तर डेफिनेटली तुम्हाला कोणताही प्रश्न नक्षलवादाच्या रिलेटेड जर मुख्य परीक्षेमध्ये विचारण्यात गेला तर तुम्ही उत्तर सोप्या भाषेमध्ये लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकरच इंटरनल सिक्युरिटी या विषयावर संपूर्ण लेक्चर सिरीज आपल्या ऍपच्या माध्यमातून लॉन्च करतोय. तर आमची ऍप सुद्धा तुम्ही डाउनलोड करून ठेवा, ऍपची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.